पुणे हे सांस्कृतिक शहर, पुणे हे विद्येचं माहेरघर, मात्र या पुण्यामध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला पडतोय. पुण्यातल्या विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बुधवार चौकामध्ये वाहतुकीच्या कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रकार घडला. खरं तर या बुधवार चौकामध्ये ही महिला अधिकारी जी आहे ती ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करत होती आणि त्या दरम्यानच हा प्रकार घडल्याचं एकूणच दिसून येते. यानंतर मात्र तात्काळ या आरोपीला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले. पाहुयात नेमका काय प्रकार घडला. काल एक बुधवार चौकामध्ये एक वेडी वाकडी गाडी चालवत एक इसमाला, त्याला बाजूला घेण्यात आलं एका कर्मचाऱ्याकडून वाहतूक नियमन करत असताना. तर त्याला बाजूला घेतल्यानंतर तोंडाचा वास येऊ लागल्यामुळे, दारू पिल्याचा वास येऊ लागल्यामुळे चेकिंग करण्यासाठी त्याला कार्यालयात आणलं. कार्यालयात आणल्यानंतर थोडा तो गोंधळ घालत असल्यामुळे मशीनला ब्रीथ अनालायझरला फुकत नसल्यामुळे त्याला शांत करण्यासाठी बाजूला उभं राहा मॅडम आल्यानंतर त्याच्याशी बोला असं म्हणलं. बाजूला पाचूळ भरतो म्हणून तो गेला आणि त्या दरम्यान तो पेट्रोल घेऊन आणि लायटर घेऊन आला. हवालदार समीर सावंत हे त्याचे ब्रीथ अनालायझर घेत होते. त्याचा राग मनात धरून त्याने त्यांच्या अंगावरती पेट्रोल टाकलं, तुला जाळतो असं बोलला. त्या दरम्यान आम्ही सुद्धा स्वतः अडवण्यास गेलो असता त्यांनी आमच्याही अंगावर पेट्रोल टाकलेलं आहे. कायदेशीर कारवाई आम्ही विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणखी एक जे तुमच्या सोबत हवालदार होते ते कोण होते आणि आरोपी एकूण किती होते. हवालदार समीर सावंत हे आमच्या सोबत होते. त्यांच्या अंगावर प्रथमतः त्याने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही अडवण्यासाठी गेलो असता आमच्याही अंगावरती त्याने पेट्रोल टाकले. पुढील तपास विश्रामबाग पोलीस स्टेशन करत आहे. आता ते पुढील तपासामध्ये निष्पन्न बाबी होतील निश्चित. नेमका वाद काय झाला होता, वाद काय झाला होता, त्याच्यावर तुम्ही कुठली कारवाई करणार होता, विरोध होता, नेमका काय झाला. दारू पिल्याचा वास येत असल्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह हीच कारवाई करणार होतो, कारण दुचाकी चालवत आलेला होता तो. त्यानुसार आम्ही कारवाई करणार होतो. दारू पिलेला इसम हा थोडा ब्रीथ अनालायझर मशीन आहे ते फुंकण्यास नकार करत होता, थोडा गोंधळ घालत होता. त्याच्या तोंडामध्ये काहीतरी खाल्लं होतं त्यामुळे पाणी तोंड धुण्यासाठी तो गेला. त्या दरम्यान त्याने ते कृत्य केलेलं आहे. बरं, हा सगळा जो प्रकार घडला तो बाहेर इथे घडला की आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये घडला, म्हणजे कार्यालयात. फरासखानाच्या कार्यालयाच्या मध्यभागी, आतल्या कार्यालयाच्या मध्यभागी घडलेला आहे. या सगळ्या घटनेचे सीसीटीव्ही आहेत नाही तर ते तपासामध्ये निष्पन्न होणाऱ्या बाबी आहेत. कुठं घडला इन्सिडेंट, तिथून कसं आणलं, कसं काय काय झालं, जरा सविस्तर थोडंसं. कार्यालयाच्या मध्यभागी साधारणतः 6:30 दरम्यान घडलेली घटना. मॅडम खरं तरी दुर्दैव घटना, अशा प्रकारची घटना व्हायला नाही पाहिजे होती. तुमची अवस्था खरं तर त्यावेळेस काय होती, कारण अचानक असा एखादा माणूस पेट्रोल टाकतो वगैरे पोलीस स्टेशन मध्ये घडलंय. ऍक्च्युली घडलेली घटना आहे, त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि फरसखानाच्या कार्यालयाच्या मध्यभागी घेतलेल्या.